आता बातमी आहे जामखेड तालुक्यातील. खरडा या गावातून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खरडा ग्रामपंचायत आणि व्यापारी यांनी बैठक घेऊन येत्या 15 तारखेपर्यंत खरडा गावात कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतलाय. जामखेड तालुक्यातील खरडा येथे कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे खरडा ग्रामपंचायत व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दिनांक 5 मे ते 15 मे पर्यंत सर्व किराणा दुकाने, फळ विक्रेते, भाजीपाला यांची दुकाने बंद राहणार आहे. तसेच मेडिकल दिवसभर उघडे राहणार असून दूध हे देखील सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. यांना वेळी दिल्या आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असून हा चिंतेचा विषय झाला आहे. ग्रामस्थांनी स्वतः आपल्या कुटुंबातील सर्वांची काळजी घेणे आवश्यक आहे. आज खरडा ग्रामपंचायतच्या वतीने सर्व खरड्यातील व्यापाऱ्यांची खरडा ग्रामपंचायतला मीटिंग घेण्यात आली व सर्व खरडा हा 5 तारखेपासून 15 तारखेपर्यंत कडेकोटपणे बंद राहील. कुठलेही दुकान, किराणा दुकान असो किंवा दूध व्यवसाय, कुठलेही दुकान चालू राहणार नाही. फक्त इमर्जन्सीमध्ये मेडिकल आणि दवाखाना एवढीच सेवा चालू राहील, बाकी सगळं बंद राहील. आज खरडा ग्रामपंचायत वतीने आवाहन केलेलं आहे. तरी पण या कडेकोट बंदोबस्ताला सर्व व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. तरी आम्ही व्यापाऱ्याच्या वतीने व खरडा ग्रामपंचायतच्या वतीनं सर्वांचे आभार व्यक्त करतो. यावेळी खरडा गावचे सरपंच आसाराम गोपाळघरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, ग्रामसेवक सातपुते तसेच तलाठी कुलकर्णी, सदस्य प्रकाश गोलेकर, संजय गोपाळघरे, ग्रामपंचायत सदस्य मदन पाटील गोलेकर, पत्रकार दत्तराज पवार, गणेश झवेरी, अनिल धोत्रे आणि व्यापारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. VIP's राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी गणेश झवेरी, खरडा. देशभरातील नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी VIP's राष्ट्र सह्याद्रीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.